विधवा महिलांसाठी गंगा भगीरथी असं नाव वापरलं जावं आणि या संदर्भात आता वाद देखील होतोय की मला वाटतं हे डिस्क्रिमिनेशन करू नये, म्हणजे माझी कदाचित भूमिका अयोग्य असेल, पण जसं प्रत्येक महिलेला ह्या समाजात वागवलं जसं तसं सामाजिक ह्याच्यात वागवलं पाहिजे. कशाला वेगळं कोणाला करायचं? महिला आहे, तिला तिचा मान सन्मान मिळालाच पाहिजे. शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील वारंवार चर्चेत येतात. दोन प्रश्न आहेत, एक त्यांच्या पती संदर्भात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेबांबद्दल बाबरी संदर्भात केलेल्या वक्तव्याचा अद्याप काही स्पष्टीकरण आले नाही. एक आपण पाहिलं असेल की हु इज धंगेकर विचारणार आहे. परवा विचारत होते की हु इज शिवसेना, आणि कदाचित विचारतील हु इज बाळासाहेब असं पण विचारू शकतात, पण त्यांना एका निवडणुकीत उत्तर मिळालंय. परवा जे त्यांनी वंदने हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे, देश त्यांना येत्या निवडणुकीत उत्तर देणार आहे. हे मला वाटतं कुठेही अनावधानाने नाही, तर हे प्लॅनिंग असतं त्या पक्षाचं की एखादा खडा टाकून बघावा किती लोकं सहमत आहेत, काय नक्की रिॲक्शन मिळते त्याच्यावर हे असतं. नाहीतर आम्हाला त्या पक्षाकडून किंवा त्यांच्या स्वतःकडून माफी तर सोडा अपेक्षित नाही आहे, पण काही स्पष्टीकरण अपेक्षित होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण पाहत असाल, ज्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलं त्याच दिवशी मी देखील ट्विट केलेलं की कालपासून आपल्या राज्यात TYBA मुंबई युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स होत्या. हॉल तिकीट कालपर्यंत कोणाला मिळाले नव्हते आणि सेमिस्टर 5 ह्याचे रिझल्ट आले नव्हते. पण जेव्हा मंत्री महोदयांना स्वतःचं सर्टिफिकेट पाहिजे असतं तेव्हा 3 ते 4 तासात सर्टिफिकेट मिळू शकतं, ज्याची खरा नियम असा आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोंधळामध्ये खरोखर भाजप असं राज्य चालवते का? महाराष्ट्रामध्ये हे राज्य कुठे चाललं आहे? कुठच्या अंधारात नेऊन सोडतात आपलं राज्य? हा विचार करणं आपण सर्वांनीच गरजेचं आहे. थांबा, महिलांचा आवाज येऊ. मैंने दिया है जवाब. हाँ, पहले ये तो आपण पहिलं बघितलं असेल, ज्या दिवशी आम्ही तिथे ठाण्यात गेलो होतो, खरं तर CP महोदय पण असायला पाहिजे होते, एवढी गंभीर परिस्थिती असताना तरी देखील ते नव्हते. कारवाई आपण बघितली तर जिच्यावर हमला झाला आहे तिच्यावरच केसेस टाकले गेले आहेत, पण ज्यांनी हमला केला, जे हमलेखोर आहेत, कशासाठी? तर तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध जे घटनाबाह्य आहेत, जे गद्दार आहेत, त्यांच्या विरुद्ध काहीतरी पोस्ट टाकली होती, तर तिच्या पोटात लाथा वगैरे मारल्या, तिन्ही माफीचा व्हिडिओ बनवून देखील मारलं गेलं. केस ह्या बाईवरच होते, ह्याच व्यक्तीवर होते. रोशनीताई हॉस्पिटलमध्ये असताना तिथे त्यांना अटक करायला पोलीस पाठवलेले. हे असं आपलं राज्य चाललेलं आहे. सुप्रियाताईंना शिवी देणाऱ्यांना अजून मंत्री म्हणून ठेवलेलं आहे, हकालपट्टी झाली नाही आहे. सुषमाताईंना शिवी देणाऱ्यांना तसंच ठेवलेलं आहे. हे असं राज्य कोणालाही अपेक्षित नाही. आणि मला वाटतं एकंदर जर त्या पक्षांनी बघितलं तर त्यांची पण भाजपची पण ह्या राज्यामध्ये गद्दारांमुळे बदनामी होते. किती दिवस गद्दारांसोबत राहणार आणि असं राज्याचं वाटोळं करत राहणार, हा भाजपने विचार करणं गरजेचं आहे. ये पहली बार मैंने नहीं कहा है, पहले भी कहा था मैंने कि अगर आप देखें तो ये सब जो चल रहा था माहौल, तब 20 मई को उद्धव साहब ने जो गद्दार लीडर के गैंग लीडर है उनको बुलाया था वर्षा बंगले पे और कहा था कि क्यों आप करना चाहते हैं ये गद्दारी, जो भी कान पे आ रहा है, जो भी बात सुनाई दे रही वो सच है क्या? तब वो रोए थे और बिल्कुल कहा था कि कभी अरेस्ट हो सकती है, बहुत दबाव है, लेकिन सिर्फ ऐसे ही कह रहे हैं, जाएंगे तो नहीं, और हमसे झूठ कह के फिर आपने देखा जो हुआ वो हुआ. यही बात मैं दोहराना चाहता हूँ कि जैसे वो हमारे साथ उन्होंने बर्ताव किया, शायद वो कभी भाजपा के साथ भी कर सकते हैं, क्योंकि विश्वासघात जो एक बार करता है वो बार बार भी कर सकता है. नहीं, अभी उनके बारे में तो क्या कहे, वो तो मुझे अभी मेरे दादाजी का हिंदुत्व बिना मिलके ही दादाजी से वो मुझे सिखाने लगे हैं, तो ठीक है. आनंद अमित शाह जब भी मुंबई में कहीं ना कहीं पिछली बार आए थे, काफी बातें कही थी शिवसेना को लेकर, रिवोल्ट से पहले पहली बार आ रहे हैं, BMC चुनाव भी है और भाजपा के लीडर्स के साथ मीटिंग भी है, किस तरह से देखते हैं इनका दौरा का? नहीं, मैं मेरे तो काम जारी है, लोगों का काम जारी, मैं उन पर कभी बात नहीं करता. नाही झालं, मी हेच सांगितलं की कदाचित माझी भूमिका अयोग्य असेल, पण हे डिस्क्रिमिनेशन योग्य नाही. जसं आपण नेहमी सगळ्यांना चांगली वागणूक देतो तशी वागणूक देणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे तो आप सोचिए जब मैं बड़ा हो जाऊंगा तो कितनी डर की बात होगी उन्हें.